या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत SSPM लाइफटाइम हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज। एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीबाबत आदित्य ठाकरे यांनी मोठा गौप्यस्फोट केलाय। एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन रडले तेव्हा त्यांनी आपल्या मनातील भीती बोलून दाखवली। भाजप सोबत गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील असं एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंना म्हटल्याचं ते म्हणाले। त्यावर भाजप नेते नितेश राणेंनी निशाणा साधलाय। दिशा सालियान केसचा संदर्भ नितेश राणेंनी दिलाय। जेलच्या भीतीनं एकनाथ शिंदे साहेब भाजप बरोबर गेले, मग पेंग्विन आणि उद्धव ठाकरे हे दिशा सालियान केसच्या भीतीनं कोणाकोणाचे हातपाय पकडले, गप्प करायला कोणाला किती पैसे दिले, हा पण गौप्यस्फोट करायला लागेल लवकरच। मेरे दोस्त पिक्चर अभी बाकी है असं ट्विट नितेश राणेंनी केलंय। अमानुषपणे गुरांना आयशर टेम्पो मधून कोंबून कत्तलखान्यात घेऊन जाताना कणकवली पोलिसांनी कारवाई केली आहे। चालक आसिफ महमद इसाक सिराज हा गाडी मालक उस्मान उर्फ ताहिर मुनाफ जमादार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर गुरांना सुडकोली येथील गोशाळेत पाठवण्यात आलाय। नरडवे गावठणवाडी येथील अर्निका अनिल कांदळगावकर ही 18 वर्षीय युवती 11 एप्रिलला सकाळच्या सुमारास राहत्या घरातून बेपत्ता झाली। याबाबत अनिल चंद्रकांत कांदळगावकर यांनी फिर्याद दिली। अर्निका कांदळगावकर हिचा वर्ण सावळा असून तिची उंची 5 फूट आहे। घरातून जाताना तिनं लव्हेंडर कलरचा टॉप, काळ्या रंगाची जीन्स, गळ्यात सोन्याची चैन, कानात सोन्याचे रिंग, सफेद शूज घातले होते। या वर्णनाची युवती आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय। हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या किल्ले रायगडावर मे महिन्यातही असणारा मुबलक पाणीसाठा हा 350 वर्षानंतर शासकीय यंत्रणेला विचार करायला लावणारा ठरलाय। मात्र या संदर्भातील ऐतिहासिक शास्त्रीय वास्तव रायगड प्राधिकरणामार्फत या गडावरील तलावांच्या स्वच्छता मोहिमेअंतर्गत समोर आलाय। किल्ले रायगडावरील श्रीगोंदा तलावाच्या जतन आणि संवर्धनावेळी या तलावाच्या खाली सुमारे 13 ते 15 फूट खोल अंतर्गत टाकी असल्याचं आढळून आलंय। छत्रपती शिवरायांच्या कार्यकाळात पाण्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेलं वैशिष्ट्यपूर्ण नियोजन उजेडात आणण्यात रायगड प्राधिकरणाला यश आलंय। या संदर्भात रायगड प्राधिकरणाचे कन्झर्वेशन आर्किटेक्ट वरुण भांबरे यांच्याशी संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनी रायगड विकास प्राधिकरणाच्या वतीनं हिरकणी बुरुजा आधी असलेल्या श्रीगोंदा तलावाचं आणि बाजारपेठेमागील फुटलेल्या तलावाचं जतन आणि संवर्धन सुरू असल्याची माहिती दिली आहे। दत्तक देण्यात येणाऱ्या मुलीची आई ही गृहिणी आहे आणि मूल दत्तक घेणारी महिला सिंगल आहे, तसेच ती नोकरी करते अशी तुलना करणं हेच मध्ययुगीन सनातनी मानसिकतेचं दर्शन घडवतं असं निरीक्षण नोंदवत घटस्फोटित किंवा अविवाहित नोकरी करणारी महिला बालन्याय कायदा 2015 नुसार दत्तक घेण्यास पात्र आहेत असं मुंबई उच्च न्यायालयानं एका याचिकेवरील सुनावणीवेळी स्पष्ट केलंय। या बातमीपत्राचे प्रायोजक होते SSPM लाइफटाइम हॉस्पिटल अँड मेडिकल कॉलेज। आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाइव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाइक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।